मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता मंजुळाला संशय येतो या ढोलकीनेच काहीतरी प्लॅन केला असेल म्हणूनच माझा स्वराज इथपर्यंत येऊ शकला नाही ती लगेच आता मोनिकाला जाब विचारण्यासाठी तिच्याजवळ जाते तर आता दुसरीकडे स्वराज हा जरा शुद्धीवर आलेला असतो परंतु त्याच्या अंगात ताकदच नसते तो म्हणत असतो की मला काहीच कळत नाही आहे पण मला माझ्या आईने सांगितलं होतं की मोनिकाने दिलेलं काही खायचं प्यायचं नाही परंतु मी ते हळदीचं दूध पिलं आणि त्यामुळेच मला इकडे चक्कर आले काहीच समजलं नाही मला त्या लोकांनी कुठे आणून टाकलं माझ्या मामाला देखील फसवलं मी माझ्या आईचं ऐकायला हवं होतं असं स्वराजला आता सारखं सारखं वाटत असतं आता खूप पश्चाताप होत असतो तो खूप रडत असतो तो म्हणतो माझ्या मल्हार गुरुजींसाठी तरी मला तिकडे जायलाच हवं तर आता दुसरीकडे आता दुसरीकडे मंजुळा मोनिकाला घेऊन बाजूला येते आणि तिला विचारू लागते स्वराजला तू कुठे किडनॅप करून ठेवलं आहे तेव्हा मोनिका म्हणते हो ठेवलंय माझी पिहू जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत स्वराज तिकडेच राहणार तेव्हा आता मंजुळाला खूप राग येतो तेव्हा मंजुळा म्हणते मला माहीतच होतं हे घाणेरडं कृत्य तुझंच असणार आहे एक गोष्ट ढोलके लक्षात ठेवायची माझ्या स्वराजला काही झालं ना आणि तो स्पर्धेपर्यंत येऊ शकला नाही ना इथे आणि जर पिहू जिंकली तिला ती ट्रॉफी मिळाली माझ्या स्वराजशिवाय तर ती पिहूची ट्रॉफी घेणार आणि मग लगेच मी माझ्या स्वराजला देणार वाक्य तू माझं लक्षात ठेव असं म्हणून आता मंजुळा तिला चांगलं झापता मोनिका म्हणते तू काहीही कर तू आज फक्त बेस्ट परफॉर्मन्स दे माझी पिहू जिंकायलाच हवी मंजुळा म्हणते ढोलके तुला समजलं नाही का मी नक्की काय म्हणतीये तर इकडे निरंजन मामा हे खूप रडत असतात ते म्हणतात माझ्या लेकराने ती मेहनत घेतली होती जर तो आता वेळेवर येऊ शकला नाही तर लोक त्याला विसरून जातील असं म्हणून ते खूप रडू लागतात त्यावरती क्षमा म्हणते निरंजन मामा तुम्ही अजिबात काळजी करू नका आपली स्वर नक्कीच येणार आहे आता भाऊजी गेले आहेत ना ते नक्कीच आपल्या स्वराजला शोधून आणतील कार्यक्रमाची जी होस्ट असते ती अनाऊन्स करते थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे इथे येतील आणि मग लगेच स्पर्धा पण सुरू होईल आता दुसरीकडे स्वराज हा त्या जंगलामध्येच बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो तेवढ्यातच आता तेथे मल्हार तो आणि म्हणतो स्वराज ए स्वराज बाळा तुला आता उठावं लागेल अरे तुझ्याकडे मंच नसला म्हणून काय झालं तुझ्याकडे आहे तो तू उठ आणि माझ्यासाठी गाणं गायला तू सुरुवात कर तुला आता कुठेही आणि कधीही गायला लागेल अरे तुझा सूर म्हणजे माझ्यासाठी सगळं काही आहे तुझं गाणं म्हणजे आपलं सगळं काही आहे सर्वस्व आहे उठतो बाळा असं म्हणून मल्हार आता इशारा करत असतो तेव्हा मल्हार गुरुजी मी फक्त गाणार ते तुमच्यासाठी असं आता स्वराज म्हणतो तो आता शुद्धीवर आलेला असतो तेव्हा स्वराज हा लगेच उठतो आणि गाणं गायला सुरुवात करतो गाणं गाता गाता त्याला आता मल्हार जेव्हापासून त्याला भेटला तेव्हापासूनच्या सगळ्या आठवणी आता आठवू लागतात तो पुढे पावलं टाकत चाललेला असतो गाणं गात गात आता तो पुढे चाललेला असतो आता पुढे काय करावं हे सुच Nast पुड़े -पुड़े स्वराज आता एक तास पुढे पुढे चाललेला असतो तेवढ्यातच एक गाडी येते त्या गाडीतून एक माणूस खाली उतरतो आणि त्याच्या हातात एक मोबाईल असतो त्या मोबाईलवर मोनिकाचा फोटो असतो तर आता स्वराज त्याला पाहून खूपच घाबरतो दुसरीकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी मॅकला सांगण्यात येतं की स्वराज हरवल्याची बातमी सोशल मीडियावर सर्वत्र पसरली आहे जोपर्यंत आता तो सापडत नाही तो इकडे स्पर्धेच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हा शो सुरू करता येणार नाही कारण की मग सगळे प्रेक्षक हे खूप गडबड आपल्या च काय होईल त्यावरती मॅक म्हणतो असं होऊन चालणार नाहीये पण जे स्पर्धक आले आहेत त्या स्पर्धकांच्या पालकांनी जर काही ऍक्शन घेतली तर मग काय करायचं प्ले इथे चीफ गेस्ट लवकरात लवकर पोहोचणारच आहे त्यांची अगोदर व्यवस्था कर असं आता मॅक हा सर्वांना सूचना देतो त्यानंतर तो त्याच्या कामाला लागतो तर आता दुसरीकडे मल्हारने कमिशनर साहेबांना फोन केलेला असतो तो म्हणतो की काहीही झालं तरी माझा स्वराज लवकरात लवकर सापडायलाच हवा कारण मी तुम्हाला त्याचे सगळे फोटो त्या गाडीचे डिटेल्स अजूनही ती फेक गाडी कशी सापडली नाही असं म्हणून तो खूपच भडकतो त्यावरती आता कमिशनर साहेब म्हणतात आम्हाला अजून थोडा वेळ हवा आहे तर आता मल्हार म्हणतो इथे चीफ गेस्ट येत असतील इथे कार्यक्रम देखील सुरू होणार आहे मग तुम्ही असं काय म्हणताय मला लवकरात लवकर माझं स्वराज पाहिजे नाही तर मग मी बघा काय करेल असं म्हणून मल्हार हा फोन ठेवतो हो त्यानंतर मग मॅक तेथे येतो तो म्हणतो मल्हार सर तो चीफ गेस्ट येतच आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी तिकडे जावंच असं म्हणून मॅक हा तेथून जातो विजय म्हणतो तू काळजी करू नकोस पोलीस स्टेशनला जातो आणि काही समजलं तर तुला सांगतो तर आता ते दोघेही तेथून गेल्यामुळे मल्हारला काय करावं हे सुचत नाही तेवढ्यातच विजयचा फोन आता मोनिकाला येतो त्यानंतर आता प्राजक्त अनाऊन्स करते की आता शो सुरू होणार आहे आपल्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट देखील आता इथे दे आले आहेत काही मिनिटातच आता हा शो सुरू होईल तर इकडे मोनिका आणि इलाला खूप आनंद झालेला असतो तेव्हा मोनिका म्हणते आपली मेहनत आता फळाला आली आहे इला म्हणते तो रस्त्यावरचा मुलगा शेवटी रस्त्यावरच कुठेतरी पडला असेल तर इकडे मल्हार हा पूर्णपणे नाराज झालेला असतो म्हणतो की आता सगळं काही संपलं आहे तेव्हा मंजुळा म्हणते असं नका म्हणून साहेब तुम्हाला जावं लागेल आणि तो शो थांबवावा लागेल अहो महाराष्ट्राचा सर्वात लाडका गायक म्हणजे आपला स्वराज आहे स्वराजसाठी तुम्ही एवढं नाही करू शकत का असं म्हणून आता मंजुळा मल्हारला पुढे स्टेजवर पाठवत असते तेव्हा आता इकडे प्राजक्ता दहापासून तर एकपर्यंत काउंट करू लागते तेव्हा आता मल्हार पटकन धावतच पुढे स्टेजवर जातो आणि थांबा थांबा असं म्हणत आमच्या स्वराजसाठी हा मंच बनलेला आहे आणि त्याच्यासाठी हा मंच म्हणजे सर्व काही आहे असं मल्हार सर्वांना आता सांगत असतो अहो त्याचं गाणं ऐकण्यासाठी सगळेजण वाट पाहत असतात तर मग आपण थोडा वेळ तरी वाट पाहूच शकतो सगळे प्रेक्षक आता आपापसात कुजबुजू लागतात की आम्ही हे होऊ नाही देणार पण मल्हार आता गुडघ्यावर बसतो आणि सुरेश शिंदे यांना रिक्वेस्ट करून सांगतो की मी आज कुठलाही सेलिब्रिटी किंवा मोठा गायक तुम्हाला रिक्वेस्ट करत नाहीये आज एक गुरु आपल्या शिष्यासाठी तुमच्याकडे भीक मागतोय प्लीज तुम्ही असं करू नका तर थोडा वेळ वाढवून द्या तर इकडे मोनिका आणि पिहूला आता मल्हारचा खूप राग आलेला असतो तेव्हा सुरेश शिंदे आता म्हणतात मी कुणासाठीही थांबू शकत नाही कारण सगळे पब्लिक आता स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहेत मल्हार आता पुन्हा पुन्हा विनंती करू लागतो प्लीज तेव्हा आता सुरेश शिंदे म्हणतात नाही असं करू शकत मोनिकाला इकडे खूप आनंद झालेला असतो मल्हार म्हणतो की जर माझा स्वराज इथे आज या मंचावर अंतिम फेरीमध्ये नाही गायला ना तर मी गायकी सोडून देईल असं म्हटल्यावर आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो मोनिका आता पुन्हा प्रेक्षकांना भडकवू लागते म्हणते की काय याचा पब्लिक स्टंट आहे पाहिला का तुम्ही हरकामात आपल्या गुरुसाठी काय काय करतोय ते पाहा आता तुम्ही तेव्हा प्रेक्षक लगेच आता मल्हारला तोच जाब विचारू लागतात आता लोकांचा शब्द खरा करण्यासाठी मल्हार हा पुढे जातो गेस दिव्यावर हात पकडतो त्याला खूप त्रास होत असतो सगळे प्रेक्षक आता त्याच्याकडे पाहत असतात तो आता शपथच घेतो की जर माझा स्वराजला इथे आज गायची संधी मिळाली नाही तर मी आयुष्यात कधीही गाणं गाणार नाही असं तो म्हणणार असतो तेवढ्यातच आता स्वराज धावत तेथे येतो मल्हार गुरुजी मी आलो तो असं म्हणत असतो तेव्हा स्वराजचा आता आवाज ऐकून सर्वांनाच आनंद होतो मात्र मोनिका व इलाचा चेहरा आता पडलेला असतो त्या दोघींनाही काय करावं सुचत नाही मल्हार धावतच आता स्वराजकडे कडे दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये जर विचारतो स्वराज नक्की काय झालं होतं तेव्हा आता स्वराज घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि या दाडीओल्या काका मला इकडे आणलं असं म्हणतो आता स्वराजला ज्या माणसाने मदत केली तो, के तो माणूस तिथे आलेला असतो तेव्हा त्याला पाहून मोनिका खूपच घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा